दुष्काळग्रस्त भागातील शालेय विद्यार्थी मोफत पास योजना बंद न करता पूर्वरच सुरू करावी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्य सैनिक पाल्य समितीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब कोलते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विकास बागडे यांनी. महाराष्ट्र शासनाने दुष्काळग्रस्त भागासाठी ऑगस्ट मध्ये शालेय ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना एसटी बस पास मोफत करण्यात आली होती, परंतु आता सध्या ती पास बंद करण्यात आलेली आहे. एसटी महामंडळाच्या आगार व्यवस्थापक व संबंधितांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आम्हाला 15 एप्रिल 2019 पर्यंतच पास देण्या मोफत पास देण्याचे शासनाचे आदेश होते, परंतु अद्यापपर्यंत सध्या ग्रामीण भागामध्ये पाणी न पडल्यामुळे दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतकरी हवाल दिलाय, त्यामुळं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतकरीच्या पाल्यांना विद्यार्थ्यांना मोफत पास देणे अत्यंत जरुरीचे आहे. त्यामुळं शैक्षणिक वर्ष सध्या सुरू झालं असून शैक्षणिक वर्षामध्ये मोफत एसटी पास मोफत पूर्व सुरू करण्यात यावी व 2020 पर्यंत मोफत पास देण्यात यावी. जी सध्या जी बंद करण्यात आलेली आहे पास, ती पूर्व सुरू करावी अशी मी कालच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे व तात्काळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एसटी बसची पास मोफत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. मागणी मान्य करण्यात यावी, अन्यथा विद्यार्थ्याच्या वतीनं पुन्हा जो आम्हाला रस्ता रोको किंवा आंदोलन करावं लागेल याची शासनाने दखल घ्यावी.